माझं लग्न उन्हाळ्याच्या दिवसात झालं होतं. उष्णतेमुळे घरातील फॅनमध्ये झोपणं अवघड झालं होतं. सासरीबुवांनी सांगितल्यामुळे मी टेरेसवर झोपू लागले होते. टेरेसवर सासऱ्यांचं अंथरूण आमच्या अंथरुणाशेजारी असायचं. बऱ्याचदा रात्री मला त्यांचा स्पर्श होत असायचा. एकदा त्यांनी मला मच्छर दाणे घेऊन टेरेसवर बोलावलं आणि तेव्हा त्यांच्यासोबत टेरेसवर मी एकटीच होते. सासरीबुवांनी मच्छरदाणे लावण्यासाठी माझी मदत घेतली आणि तेव्हाच त्यांनी मला आत ओढलं. आतून मच्छरदाणे लावत असताना त्यांनी टेरेसवरच्या गार हवेत मागून रात्रभर माझी. मी माझ्या सासरी आले तेव्हा माझ्या सासरीबुवांनी माझं स्वागत केलं होतं. फार कमी वयात माझं लग्न झालं होतं आणि ते मी माझ्या मर्जीने केलं होतं. माझ्या सासरी, मी, माझा नवरा, मोठे दीर व मोठ्या जाऊबाई होतो. मोठे दीर 40 वर्षांचे होते. संकेत मला म्हणाला होता, माझा मोठा भाऊ हा फक्त माझा भाऊ नाही आहे, तो माझ्यासाठी माझ्या बाबांसारखाच आहे. संकेत तर त्याच्या मोठ्या भावाला बाबा म्हणून हाक मारायचा, त्यामुळे मीही त्यांना सासऱ्यांचं नातं लावलं होतं. माझा नवरा आता कुठे 22 वर्षांचा होता. त्याने फार लवकर लग्न केलं होतं. मी आता कुठे 18 वर्षांची पूर्ण झाले होते. मी शरीराने चांगली जाडजूड होते. सासूबाईंपेक्षा माझ्या सासरीबुवांना मी फार आवडले होते. सासूबाई अपंग होत्या, त्या कायम व्हीलचेअरवर असायच्या, त्यामुळे माझं आणि संकेतचं स्वागतही सासरीबुवांनीच केलं होतं. आमचं लग्न होऊन 2 दिवस होत आले होते, तरीही मी आणि संकेत आम्ही दोघेही एकत्र आलो नव्हतो. कारण लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सासरीबुवांनी संकेतला दुकानाच्या कामासाठी बाहेर गावी पाठवलं होतं. सासरीबुवांचं कपड्यांचं दुकान होतं. संकेतने मला सांगितलं होतं की त्याच्या बाबांनी एका छोट्याशा दुकानावरून स्वतःचे 3 दुकान उभे केले आहेत. आता त्यांच्याकडे बरेचसे संकेतच्या वयाची मुलं कामाला होती. माझा नवराही हळूहळू तेच काम शिकत होता. 2 दिवसांनंतर संकेत घरी आला. त्या दिवशी रात्री आम्ही दोघे एकाच खोलीत झोपलो होतो. रात्री संकेतने खोलीचा दरवाजा बंद केला. तोच खोलीचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. दरवाजा उघडला तर समोर सासरीबुवा होते. त्यांच्या हातात ज्यूसचा ग्लास होता. त्यांनी संकेतला तो ग्लास दिला. त्याने दरवाजातच उभं राहून तो ज्यूस प्यायला. त्यानंतर सासरे तो खाली ग्लास घेऊन तिथून निघून गेले. संकेत खोलीत आला तेव्हा मी त्याला त्या ज्यूसबद्दल विचारलं. तो तर ज्यूसबद्दल सांगायला मला फार लाजत होता. तो मला म्हणाला, बाबांना माझी फारच काळजी आहे. आज आपली लग्नाची पहिली रात्र आहे, म्हणूनच बाबा मला ते ज्यूस द्यायला आले होते. ज्यूस नक्की कसलं होतं हे तर संकेतने मला व्यवस्थित सांगितलं नव्हतं. पुढच्या सेकंदातच आमच्या खोलीचा लाईट बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली ती माझ्या डोळ्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे. सकाळ सकाळ संकेतने खिडकी का उघडली होती मला काही कळत नव्हतं. मी झोपेतच संकेतचा हात पकडला व त्याला माझ्याजवळ खेचलं. मी तेव्हा साखर झोपेत होते. तरीही मी संकेतला म्हणाले की खिडकी बंद कर, मी फार दमले आहे, मला अजून थोडा वेळ जास्त झोपायचं आहे. मी तेव्हा जो आवाज ऐकला तो ऐकून तर मी खाडकन माझे डोळे उघडले. कारण तो आवाज मला संकेतचा वाटला नव्हता. तो आवाज होता सासरीबुवांचा. त्यांनीच माझ्या खोलीत येऊन आमच्या खोलीची खिडकी उघडली होती. मला त्यावेळी माझ्या शेजारी संकेत दिसत नव्हता. तिथे फक्त मी आणि सासरे होते. मी तर तेव्हा हाफ नाईट गाऊनवर होते. सासरीबुवा माझ्याकडे एकटक बघत होते. मला फारच लाज वाटू लागली होती. मी सासरीबुवांना संकेत कुठे आहे त्याबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, त्याला मी काही वेळापूर्वीच उठवलंय, तो बाहेरच्या गार्डनमध्ये व्यायाम करतोय, तूही लवकर तयार होऊन बाहेर ये, मी तुझी वाट पाहतोय. असं म्हणून ते माझ्या खोलीतून बाहेर गेले. ते बाहेर जाताच मीही तयार होऊन बाहेर गार्डनमध्ये गेले. मी तिथे जाण्याआधी संकेत अगदी घामाघूम झाला होता. त्याला मी चांगल्या 2 गोष्टी सुनावणार होते. कारण सासरे मगाशी खोलीत आले ते त्याने मला का सांगितलं नव्हतं. तो तर मला न उठवताच खोलीतून बाहेर निघून गेला होता. त्यावेळी सासऱ्यांसमोर मी त्याला काही बोलू शकले नाही. याआधी व्यायाम वगैरे मला काही माहीत नव्हतं. आता सासरे सांगणार तसतसं मी व्यायाम करणार होते. माझं सासरचं घर फार मोठं होतं. मोठ्या घराप्रमाणेच त्या घराचं गार्डनही फार मोठं होतं. तेव्हा सासऱ्यांनी मला त्यांच्यासोबत व्यायाम करायला सांगितला. मी त्यांच्यासोबतच गार्डनमध्ये रनिंग केली. ते झाल्यानंतर सासरीबुवा मला दुसरा व्यायाम शिकवू लागले. ते मला कमरेचा व्यायाम शिकवत असताना त्यांचे दोन्ही हात माझ्या कमरेवर होते. संकेतचं त्यावरही लक्ष नव्हतं. काही वेळाने त्याचं आमच्यावर लक्ष गेलं. तो आमच्याकडे एकसारखा बघत होता. तेव्हाच सासरीबुवा त्याला म्हणाले की तुझी व्यायामाची वेळ संपली आहे, 5 तासापासून तू व्यायाम करतो आहेस, आता तू आज जाऊ शकतोस. संकेत त्याच्या बाबांच्या एका शब्दावर घरात गेला होता. त्यानंतर सासरी मला व्यायाम शिकवू लागले. व्यायाम करत असताना ते कधी माझ्या कमरेवर हात ठेवत होते तर कधी माझ्या हातावरून हात फिरवत होते. मला तर फार लाज वाटू लागली होती. सासरीबुवा 40 वर्षांचे होते. ते अजून म्हातारे झाले नव्हते. त्यांच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळंच तारुण्य जाणवत होतं.
त्यांनी तर मला पुरुषांप्रमाणे पुशअप्सही करायला सांगितलं, पण मला ते काही जमत नव्हते. आणि मला ते जमत असलं तरी मी तेव्हा ते करू शकत नव्हते, कारण मी जरा ढिले कपडे घातले होते. मी जर पुशअप करण्यासाठी त्यांच्यासमोर खाली वाकले असते तर पुढे काय घडलं असतं हे मलाही माहीत होतं. काही वेळाने मी सासऱ्यांना म्हणाले, आज मी फार दमले. एवढं सांगून आत मी माझ्या खोलीत गेले. तेव्हा संकेत नुकताच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आला होता. मी खोलीचा दरवाजा लावला व त्याच्याशी बोलू लागले. मी त्याला म्हणाले, संकेत, अजून तर आपल्या लग्नाला एक आठवडा झाला नाही आहे, तोच तुझ्या बाबांचं हे काय चाललंय? असं नव्या नवरीला लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर सकाळ सकाळ कुठला सासरा उठवायला येतो? आणि हे व्यायाम वगैरे उद्यापासून मी नाही करणार. त्यावर संकेत म्हणाला, बाबा जे काही करत आहे ते आपल्या भल्यासाठीच करत आहेत. एकतर आपण दोघांनी फार कमी वयात लग्न केलंय, बाबांनी तेही मोठ्या मनाने मान्य केलं. आता ते आपल्या आरोग्यासाठीच आपल्याला व्यायाम करायला सांगत आहेत. व्यायाम केल्याने आपल्या दोघांचंही शरीर मजबूत होईल. कमी वयात लग्न केल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे मला बाबांनी समजवलं आहे. तसं काही होऊ नये म्हणून आपल्याला नियमितपणे व्यायाम करावाच लागेल. ही गोष्ट तर सासऱ्यांनी बरोबरच सांगितली होती. कमी वयात लग्न केल्यामुळे आम्हाला नको त्या गोष्टींचे प्रॉब्लेम येऊ शकत होते, म्हणून व्यायाम सुरू ठेवला तर आमचं आरोग्यही व्यवस्थित राहील हे मलाही पटलं होतं. सासरेबुवांचा हेतू समजल्यावर पुढे मी संकेतला काही बोलले नाही. त्यानंतर माझं आवरून मी बाहेर हॉलमध्ये गेले. माझ्या सासरी तर घरात कामालाही बाई होती. सकाळ सकाळ 7 वाजता येऊन कामवालीने घरातील काम करायला सुरुवात केली होती. लग्न होऊन घरी आल्यापासून मी जास्त माझ्या सासूबाईंशी म्हणजेच माझ्या मोठ्या जावेशी जास्त बोलले नव्हते. त्या कधी माझ्याकडे रागात बघायच्या तर कधी हसत असायच्या. मला तर त्यांचा स्वभाव अजून काही समजला नव्हता, पण मला त्या घरातील प्रत्येक एका व्यक्तीला ओळखून जाणून घ्यायचं होतं, कारण इथून पुढे माझ्यासाठी माझा परिवार माझी सासरचीच लोक होती. त्या दिवशी दुपारी सासूबाई आणि मीच घरी होते. खोलीत बसून बसून मलाही कंटाळा आला होता, म्हणून मी आज सासूबाईंसोबत गप्पा गोष्टी करायला त्यांच्या खोलीत गेले. मी त्यांना खडूस समजले होते, पण कदाचित त्या तशा नव्हत्या, कारण जेव्हा मी त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेले तेव्हा तर त्यांनी अगदी आग्रहाने मला त्यांच्या खोलीत बोलावलं. मी त्यांच्याजवळ जाताच सासूबाईंनी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, निकिता, तू तुझ्या नावाप्रमाणेच फार सुंदर आहेस. तेव्हा सासूबाईंसोबत मी जास्त काही बोलले नव्हते. बघता बघता माझ्या लग्नाला 15 दिवस झाले होते आणि अचानकच उकाडा फार वाढला होता, त्यामुळे साधारण फॅनमध्ये झोप लागणं फार अवघड झालं होतं. आता हा विषय मला घरात मांडायची फार गरज होती. असंच दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो असताना मी सगळ्यांसमोर वाढत्या तापमानाचा विषय काढला. मी सगळ्यांसमोर संकेतला म्हणाले की, संकेत, आता उन्हाळा फार वाढलाय, आपण कूलर वगैरे घ्यायला हवं. तेव्हा संकेताऐवजी त्याचे बाबाच बोलू लागले. ते म्हणाले, कूलर वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे, कूलरची हवा शरीरासाठी हानिकारक असते. आपल्याकडे नैसर्गिक हवा आहे, त्यामध्ये आपण झोपू शकतो. आपल्या एवढ्या मोठ्या घराला फार मोठा टेरेस आहे, आपण तिथे झोपूयात. रात्रीच्या वेळी टेरेसवर छान गार हवा येते, त्या हवेत झोपही चांगली येते. सासरे तर चांगलेच कंजूस दिसत होते. एवढा कंजूसपणा कोण बरं करतं? सासऱ्यांपुढे ना सासूबाई काही बोलल्या होत्या ना संकेत, त्यामुळे मीही त्यांच्या होकाराला होकार भरला. आज रात्री तर काही केल्या मी माझ्या खोलीत झोपू शकत नव्हते, कारण फॅन चालू असतानाही मला फार घाम फुटत होता. सासरेबुवांचं म्हणणं किती खरं आणि किती खोटं हे मलाही बघायचंच होतं. खरंच टेरेसवरच्या हवेने चांगली झोप येईल का हे मलाही बघायचं होतं, त्यामुळे त्या रात्री मी टेरेसवर झोपायला गेले. सासूबाई टेरेसवर येऊ शकल्या नव्हत्या, त्यांची व्हीलचेअर तिथे जाऊ शकत नव्हती, त्यामुळे आम्ही तिघेच टेरेसवर झोपायला गेलो होतो. त्या रात्री झोप तर चांगली आली होती, पण रात्रभर मच्छरांनी हैराण केलं होतं. दुसऱ्या दिवशी संकेतला पुन्हा दुकानाच्या काही कामासाठी बाहेर गावी जायचं होतं. तो तिथे गेल्यानंतर तर माझा झोपण्याचा प्रश्न उद्भवला होता, कारण संकेत घरी नसल्यावर मी टेरेसवर जाऊ शकत नव्हते. संकेतने मला टेरेसवर झोपण्याची परमिशन दिली होती. तो म्हणाला, बाबांना अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, काही केल्या मी माझ्या खोलीत तर झोपू शकत नव्हते. त्या रात्री टेरेसवर झोप तर चांगली आली होती, पण मच्छरांनी पुरतं हैराण केलं होतं. त्यावरही सासऱ्यांनी उपाय शोधून काढला. त्यांनी त्यांच्या खोलीतून मोठी मच्छरदाणी काढून आणली. त्या रात्री मी सासरीबुवांसोबत टेरेसवर एका मच्छरदाणीमध्ये झोपले होते. मी त्यांच्यासोबत मच्छरदाणीत झोपले तर होते, पण मला रात्रभर झोप काही आली नव्हती, कारण मला ते योग्य वाटत नव्हतं. म्हणून ती रात्र मी जागीच होते असं म्हणायला हरकत नाही, पण रात्रभर सासरे मला एकदाही माझ्या दिशेने वळताना दिसले नाही. ते त्यांच्या बाजूने एका कोपऱ्याला झोपले होते, परंतु सकाळ सकाळ काही वेळासाठी माझा डोळा लागला
आणि थोड्या वेळाने अचानक माझा डोळा उघडला. मी झोपेतून उठले तेव्हा मी पाहिलं माझा हात सासऱ्यांच्या हातात होता. ते दृश्य पाहून मी तर थरथरू लागले होते. मी लगेचच त्यांच्या हातून माझा हात बाजूला केला आणि मी त्या मच्छरदाणीतून बाहेर आले. कदाचित झोपेत चुकून माझ्याने त्यांच्या हातात माझा हात गेला असावा. त्या दिवशी संकेत तर घरी नव्हता, तो दिवसही रोजप्रमाणेच गेला होता. रात्री मी माझ्या खोलीतच झोपण्याचं ठरवलं. मला सासऱ्यांसोबत टेरेसवर झोपायला लाज वाटत होती. रात्री बराच वेळ झाला मी टेरेसवर झोपायला गेले नव्हते. काही वेळाने सासरे माझ्या खोलीत आले. त्यांनी माझ्या हातात एक बॉक्स दिला. त्यांनी माझ्यासाठी महागडे कपडे आणले होते. सासरे मला म्हणाले, हे मी तुझ्यासाठी आणले होते पण तुला ते माझ्याने द्यायचे राहिले होते. त्यांनी खोलीतून निघण्यापूर्वी मला टेरेसवर झोपायला ये असं सांगितलं. मी त्यांना नकार देऊ शकले नाही. मी त्यांना होही म्हणाले नव्हते आणि नाहीही म्हणाले नव्हते. मी माझ्या खोलीतच झोपले होते. सकाळी सासरे माझ्या खोलीत आले तेव्हा त्यांनी मला विचारलं की रात्री तू टेरेसवर का नाही आलीस. त्यावेळी मी त्यांना म्हणाले, रात्री बेडवर पडल्या पडल्यास माझा डोळा लागला होता, टेरेसवर यायचं होतं हे मी विसरले होते. त्यांना माझं खोटंही खरं वाटलं होतं. आज मात्र संकेत घरी आला होता. लग्न झाल्यापासून आमच्यात जास्त जवळीक झाली नव्हती. तो सारखा काही ना काही कामासाठी बाहेर जात असायचा. सासरेबुवांनी संकेतला काही गोष्टी समजावल्या होत्या, जसं की बायकोला खुश कसं ठेवायचं. याबाबतीत त्या बापलेकांमध्ये जे बोलणं व्हायचं ते मला संकेत सांगतच असायचा. त्या दिवशी रात्री मी स्वतः संकेतजवळ गेले तेव्हा त्याने मला त्याच्यापासून लांब केलं. तो म्हणाला, 2 दिवसांपासून मी प्रवासात होतो, मी फार थकलो आहे, आज मला जरा झोप येते. तो थकला आहे हे मी समजून घेतलं व त्याच्यापासून लांब झाले. पण दुसऱ्या दिवशीही त्याने तेच कारण मला दिलं. त्याला तर माझी कशी आता परवाच नव्हती. त्याच रात्री मला सासऱ्यांच्या खोलीतून आवाज आला. मी त्यांच्या खोली बाहेर गेले तेव्हा मी बाहेरून पाहिलं, त्यांचं चिडण्याचं कारणही काहीसं तेच होतं. सासूबाई त्यांच्या अपंगत्वामुळे सासऱ्यांना कदाचित खुश ठेवू शकत नव्हत्या. माझं व सासऱ्यांचं दुःख सारखंच होतं. त्यावेळी मीही रागाच्या भरात टेरेसवर गेले होते आणि काहीच वेळात सासरेही टेरेसवर आले. त्यांचा चेहरा चांगलाच लाल झाला होता. मला त्यांचं संतापाचं कारण चांगलंच ठाऊक होतं, तरीही मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं. त्यावर ते म्हणाले, आता तुझ्यापासून काय लपवायचं, तुझंही लग्न झालंय, तुलाही नवरा बायकोमधील सगळ्या गोष्टी ठाऊकच असतील. माझी बायको अपंग आहे, त्यात माझी काय चूक, तिने तिचा त्रास बाजूला ठेवून नवऱ्याला खुश ठेवायला हवं असं माझं म्हणणं आहे. मी सासरेबुवांचं सांत्वन कसं करावं हे मला समजत नव्हतं, कारण माझी ही व्यथा काहीशी तशीच होती. माझा नवरा तर पूर्णपणे ठीकठाक असूनही विनाकारण मला त्याच्यापासून लांब करत होता, हे तर मी सासऱ्यांना सांगू शकत नव्हते. तेव्हा अचानकच सासरे माझ्या अगदी जवळ येऊ लागले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. अचानकच ते काय करू पाहत होते मला काही समजत नव्हतं. मी लगेचच त्यांच्यापासून 2 पावलं मागे झाले व त्यांना म्हणाले, सासरेबुवा तुम्ही हे काय करत आहात. तेव्हा ते म्हणाले, निकिता काही चुकीचं समजू नकोस, मी तर तुला असं सांगत होतो की उद्या तू सकाळी लवकर तयार हो, मी तुला उद्या आपली प्रॉपर्टी दाखवायला घेऊन जाणार आहे, आपला बिझनेस तू अजून बघितला नाहीयेस, म्हणून मला तुला तो दाखवायचा आहे, आता तूही घरातील सदस्य आहेस. सासऱ्यांच्या बोलण्यावर मी त्यांना होकार भरला आणि लगेचच मी माझ्या खोलीत आले. सकाळी मी लवकरच तयार झाले होते. सकाळी 10 वाजता नाश्ता करून मी सासरी बुवांसोबत त्यांचा बिझनेस बघण्यासाठी निघाले. त्यांनी मला त्यांचं सगळ्यात पहिलं दुकान दाखवलं. ते दुकान अगोदर फार लहान होतं पण आता तर त्यांचं एक दुकान म्हणजे जणू अर्धा मॉलच. तसे त्यांचे स्वतःचे 4 दुकान होते आणि ते 4 दुकान त्यांच्याच नावावर होते. संकेतच्या नावावर तर काहीच नव्हतं आणि हे मला आज माहीत झालं होतं. त्यांच्या प्रत्येकी दुकानात मी AC बघितले होते. त्यांच्या एका दुकानात तब्बल 7 ते 8 AC होते आणि घरात AC लावायला ते विनाकारणच कारण देत होते. पण ते काहीही असो, त्यावेळी तर सासरीबुवांची प्रॉपर्टी पाहून माझे डोळेच फिरले होते. त्या रात्री संकेत खोलीत असतानाही मी टेरेसवर झोपायला जाण्याचा निर्णय घेतला, कारण संकेत खोलीत असूनही त्याचा काही उपयोग नव्हता. तो जेवण झाल्या झाल्या खोलीत जाऊन झोपी गेला होता. त्याच्यासाठी बायकोपेक्षा झोप जास्त महत्त्वाची होती. मग मी तरी खोलीमध्ये माझा घाम गाळत का बरं झोपावं, म्हणून तेव्हा मी टेरेसवर गेले. टेरेसवर सासरीबुवांनी त्यांचं अंथरूण अंथरलंच होतं. मला तिथे पाहून ते म्हणाले, तुलाही आज तुझ्या खोलीत झोप येत नाही वाटतं. हो, आज तर मला आमच्या खोलीत फारच गरम होतंय, त्यामुळे मी इथे आले. सासऱ्यांचं अंथरूण बरंच मोठं होतं, त्यात एकावेळी 2 लोक व्यवस्थितपणे झोपू शकतात एवढं ते होतं, म्हणून तेव्हा मी त्यांच्या अंथरुणात शिरले. मी त्यांच्या शेजारी झोपले होते. आम्ही तेव्हा गप्पा मारत होतो. अचानक माझा हात सासऱ्यांच्या हातावर गेला.
माझा हात त्यांच्या हातावर गेला तसा त्यांनी माझा हात पकडला. मलाही माझा हात त्यांच्या हातून सोडू वाटत नव्हता. तेव्हा मी आणि सासरे एकमेकांच्या फार जवळ होतो. मी त्यांना म्हणाले, तुम्ही तुमच्या मॅरिड लाईफमध्ये मला खुश दिसत नाही आहे. मी बऱ्याच वेळा तुमच्यातील व सासूबाईंमधील वाद ऐकले आहेत. माझ्यात व संकेतमध्येही असेच काहीसे वाद सुरू झाले आहेत. त्याला त्याच्या बायकोपेक्षा त्याची झोप जास्त प्रिय झाली आहे. सासरे माझ्याजवळ येऊ लागले. मी त्यांना म्हणाले, मी तुमच्या मुलाची बायको आहे. त्यावर ते म्हणाले, निकिता, आज तू माझ्याजवळ आलीच आहेस तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. निखिलने तुला अजूनही हात लावला नाही आहे. रोज रात्री मी त्याला ज्यूस देतो. ते पिल्यानंतर त्याला काही वेळातच झोप येते. तुमच्यात नक्कीच काही झालं नसेल. तू अशी भरदार शरीराची आहे आणि संकेत अगदी बारीक. तुला कसा मुलगा हवा हे मला चांगलंच ठाऊक आहे. पण तू काळजी करू नकोस. आजपर्यंत संकेतने तुला हातही लावला नाही आहे. आज तुझी ही माझ्यासोबतची पहिली रात्र समज. सासरेबुवांनी मला जी सत्यता सांगितली होती ती ऐकून मला त्यांचा राग आलाही होता आणि नाहीही. कारण त्यावेळी मी त्यांच्यासोबत जवळीक साधायला तयार होते. संकेत खरंच माझ्यासमोर कुपोषित मुलाप्रमाणे होता. मी शरीराने जरा भरदार होते. संकेत मला जे सुख हवंय ते कधीच देऊ शकत नाही हे मला माहीत होतं. मला हवं असलेलं सुख सासरेबुवा देऊ पाहत होते. तेव्हा हळूहळू आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत येऊ लागलो. मी माझ्या साडीपिनला हात लावला तोच माझ्या चेहऱ्यावर एक भला मोठा लाईट चमकला. मी त्या मच्छरदाणीमधून बाहेर आले. तेव्हा मी समोर पाहिलं तर आमच्यावर लाईट चमकवणारा संकेत होता. संकेतला पाहून तर मी फार घाबरले होते. सासरेबुवा संकेतच्या बाजूला उभे होते. संकेत मला म्हणाला, निकिता, हे सगळं काय चाललंय? तू माझ्या बाबांसोबत हे काय करायला निघाली होतीस? तुझं तर माझ्यावर प्रेम आहे ना, मग हे सगळं काय आहे? संकेतने कदाचित आम्हाला एकमेकांच्या मिठीत बघितलं होतं. त्याने माझ्यावर संशय घेण्याआधी मी त्याला सासऱ्यांची सत्यता सांगितली. मी त्याला म्हणाले, मी काहीही केलं नाही आहे. उलट मी तर तुझ्या बाबांकडून सत्यता जाणून घेत होते. ते रोज रात्री तुला जे ज्यूस देतात त्यात ते काहीतरी असं मिसळतात ज्याने ते पिल्यावर तुला लगेचच झोप येते आणि म्हणूनच आपल्यात दुरावा निर्माण होतोय. तुझे बाबा आपल्याला जवळ येऊ देत नाही आहेत. त्यावेळी संकेत सासऱ्यांकडे रागात बघू लागला. सासरीबुवा त्यांच्या मुलाच्या नजरेलाही न घाबरता अगदी मान ताट करून तिथे उभे होते. ते म्हणाले, निशा, नीता आणि आता निकिता, अजून तुझे बरेचसे नाव आहेत बरोबर, पण आता तू आमच्या घरात निकिता म्हणून आली होतीस तर मी तुझ्याशी त्याच नावाने बोलेल. निकिता, तू जे काही संकेतला सांगत आहेस ते त्याला आधीच माहीत आहे. मला तर फक्त तुझं सत्य त्याच्यासमोर आणायचं होतं. संकेतला मीच इथे बोलावलं आहे. पुढे ते म्हणाले, आज मी तुला माझा बिझनेस दाखवायला घेऊन गेलो होतो. तो बघितल्यानंतर तुझ्या अचानकच नजर फिरली आणि म्हणूनच आज तू माझ्या एवढ्या जवळ यायला तयार झालीस. मी खूप कसलेला माणूस आहे आणि त्यातल्या त्यात व्यापारी. मी प्रत्येक गोष्टीची खबर ठेवतो. मी वेळोवेळी पेपरही वाचतो आणि तोही अगदी बारीकतेने. काही दिवसांपूर्वी मी तुझा फोटो पाहिला होता. त्यात तुझं नाव नीता म्हणून आलं होतं. तू तुझ्या सुंदरतेच्या जोरावर अशा कमी वयाच्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतेस. त्यांच्याशी लग्न करून नंतर तू त्यांच्या प्रॉपर्टी हडपण्याचं काम करतेस. संकेतच्या नावावर एक रुपया प्रॉपर्टी नाहीये हे माहीत झाल्यावर तू माझ्याशी जवळीक साधू लागलीस. तुझी सत्यता मला समजली तेव्हाच मी संकेतला सांगितलं होतं. पण तो तुझ्या प्रेमात वेडा होता. त्याला माझ्या बोलण्यावर विश्वास झाला नव्हता. तू तुझं वयही खोटं सांगितलं आहेस. तुझं खरं वय वर्ष 24 आहे. सासरेबुवांसारखा एवढा शातीर व्यक्ती आजपर्यंत मी माझ्या कामात कधीही पाहिला नव्हता. त्यांना तर माझं खरं वयही माहीत होतं. आज पहिल्यांदा काट्याची काट्याशी भेट झाली होती पण मीही हारणारी नव्हते. मी संकेतला म्हणाले, मी तुझ्याशी लग्न केले. मी कोर्टात जाऊन माझे सगळे हक्क घेऊनच राहीन. मी तुला सहजासहजी सोडणार नाही. मी त्यांना घाबरवत होते पण ते अजिबात डगमगले नव्हते. मी तर स्वतःला फार शातीर समजले होते. पण माझ्यापेक्षा सव्वाशेर मला कोणी भेटेल असा मी कधीही विचार केला नव्हता. त्या सव्वाशेर सासऱ्याने आधीच पोलिसांना खबर केली होती. त्याने माझ्या परतीच्या प्रवासाची आधीच सगळी तयारी केली होती. मला पोलीस घेऊन जात असताना तो म्हणाला, तू माझ्या मुलावर कुठलेही केस टाकू शकत नाही कारण त्याने अजून तुला एक बोटही लावला नाही आहे. मी जो पैसा कमवण्याचा मार्ग निवडला होता त्यावर काही वर्ष मी फार मजा मस्ती केली, फार पैसाही कमवला. पण शेवटी शेरला सव्वाशेर मिळाला होता. माझ्या सुंदरतेचा उपयोग मी पैसे कमवण्यासाठी करू पाहत होते. पण ज्या ज्या मुलांनी माझ्यावर खरं प्रेम केलं त्यांना मी धोका दिला होता. कदाचित त्याचीच शिक्षा मला मिळाली होती. मंडळी, आजकाल कमी वयातील मुलं नको त्या गोष्टींना प्रेम समजून बसतात आणि अगदी चुकीच्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जीवनसाथी बनवतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण बऱ्याच वेळा त्यांची अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते हे त्यांना माहीत नसतं.
त्यामुळे परस्पर कोणाशीही विवाह करण्याआधी एकदा आपल्या घरातल्या थोड्या मोठ्यांशी बोलणं गरजेचं समजा. घरातील मोठे नेहमीच आपल्याला एक मोलाचा आणि चांगला सल्ला देतात. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.